महापुरातील नुकसानीला जबाबदार असणाऱ्या सांगली जिल्हाधिकाऱ्यांची बदली करून महापुराची न्यायालयीन चौकशी करण्याची मनसेने मागणी केली आहे. सांगली जिल्ह्यातील आलेल्या महापुराला सांगलीचे जिल्हाधिकारी जबाबदार असल्याचा आरोप सांगली महापालिकेच्या महापौर संगीता खोत यांनी केलाय. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज जिल्हाधिकारी हटावची भूमिका घेतली. मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका जाहीर केली. महापुराच्या आधीपासून जिल्हाधिकाऱ्यांकडे महापौर संगीता खोत यांच्यासह आपण योग्य ती खबरदारी आणि बोटी उपलब्ध करून देण्याबरोबर आर्मीचं हेलिकॉप्टर मागून घेण्याची मागणी केली होती. मात्र याकडे जिल्हाधिकारी यांनी पूर्ण दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे ब्रह्मनाळ येथील आणि नागरिकांचे जीव गेलेत. मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्यामुळे सर्व परिस्थितीला जबाबदार धरून जिल्हाधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि तसेच त्यांची बदली करावी अशी मागणी सावंत यांनी केली आहे. आमची बरेच दिवसापासून मागणी आहे या पूर संकटाला प्रशासनाने योग्य म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य हाताळलं नाही आणि ही परिस्थिती उद्भवली त्याला जबाबदार जिल्हाधिकारी आहेत आणि त्यांची बदली व्हावी ही आमची मागणी आहे. त्याला आज आपल्या महापालिकेच्या महापौर यांनी आज पुष्टीच दिलेले आहे, त्यांनी कबुलीच दिलेले आहे की एवढं मोठं नुकसान झालं याला आपले जिल्हाधिकारी जबाबदार आहेत. आणि या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही अनेक वेळा मागणी करतो, आत्ताही मागणी करतो, जिल्हाधिकाऱ्यांवरती कारवाई होऊन त्याची तात्काळ बदली करावी किंवा निलंबित करावं जे काय असेल ते प्रशासकीय लेवलला. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूरबाधित लोकांसह मोठा संघर्ष उभा करेल या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात. आणि या त्याचबरोबर या सर्व पूर परिस्थितीमध्ये न्यायालयीन चौकशी व्हावी अशी एक आमची मागणी आहे आणि ही मागणी घेऊनच आम्ही जनतेमध्ये जाऊन जनतेला जागृत करून न्यायालयीन मागणी करणार आहोत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.